हिंगोली शहरातील फॉल्टन परिसरात पीपल्स बँकेच्या पाठीमागं अचानक आग लागल्याची घटना भर दुपारच्या वेळेस घडली अचानक लागलेल्या आगीमुळे काही टपरीधारक दुकान चालकांचं साहित्य जळून खाक झाल्यानं त्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन अब्दुल रघुनाथ बांगर यांच्यासह नगरपालिकेतील कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली त्यामुळे मोठा अनर्थ टळला घटनेची माहिती मिळताच पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली शहरात अचानक आगीची घटना घडल्यामुळे घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी जमली होती नेमकी आग कशानं लागली हे मात्र समजू शकलेलं नाही लागलेल्या मध्ये एका पत्र्याच्या दुकानातील टेलरिंग काम करणाऱ्या व्यावसायिकाचे कापडासह सा इतर साहित्य जळून खाक झालं ही दुर्घटना शहरातील पीपल्स बँकेच्या पाठीमागील बाजूस बँकेला लागूनच घडलेली आहे एबी न्यूज मराठीसाठी राजू मगर हिंगोली